नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्र सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण तेरा ऑगस्ट रोजीचा करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत आजचं सेशन सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट सेशन आहे या वीकमधलं कारण या सेशनमध्ये आपण जे काही पॅरिस ऑलिम्पिक आहे तर त्यामधील जे काही घडामोडी आहे महत्वाच्या किंवा एकूणच पॅरिस ऑलिम्पिकशी संबंधित महत्वाच्या बाबी समजून घेणार आहोत त्याचबरोबर खूप छान छान गोष्टी अलीकडे करण्यात आलेल्या आहे खूप छान उपक्रम राबवण्यात आलेले तर ते सुद्धा बघणार आहोत आजचं सेशन जे आहे ते महत्वाचं आहे जरा सेशन आवडलं तर नक्की सेशनला जाता तर लाईक करा त्यानंतर चॅनेल सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवायला विसरू नका चला मित्रांनो सुरुवात करूया बघा मित्रांनो आपण पंधरा ऑगस्ट निमित्ताने काही ऑफर ठेवलेलं आहे ऍप्लिकेशनवर तर त्यासुद्धा मी तुम्हाला सांगतो जसं की प्रतिज्ञा बॅच जी आहे ती ऑफरमध्ये सुरू आहे कारण तिच्या अजून तीनशे विद्यार्थी कंप्लीट झालेले नाही आहे त्यामुळे तुम्हाला ही पाचशे रुपयात बॅच मिळून जाईल त्याचबरोबर राज्यसभेची बॅच जी, जी आहे ती आपण नऊशे नव्याण्णव रुपये तिची फी वाढवली होती तर आता परत पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ती चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो आपण इकॉनॉमिक्सच्या नोट्ससुद्धा मध्ये परचेस करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहे तर या तुम्ही परचेस करू शकता आता जाऊन मध्ये नाईन्टी नाईन रुपीजमध्ये घेऊ शकता पंधरा ऑगस्टच्या आत तुम्ही नाईंटी नाईन रुपीजमध्ये या नोट्स जे आहे ते परचेस करू शकता नंतर जर याचे ऍडमिशन या नोट्स जर पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परचेस केला तर त्याची फी जी आहे ती वाढणार आहे ठीक आहे तर या कोणत्याही नोट्स तुम्हाला नव्याण्णव रुपयातच मिळेल क्वालिटी कंटेंट जो आहे तो आम्ही प्रोवाईड करतोय तर तुम्ही आता जाऊन परचेस करा त्याचबरोबर राज्यसभेची जी काही फाउंडेशन बॅच होती तिची फी आपण नऊ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे दहा हजार केली होती तर या बॅचची फी कमी करून पंधरा ऑगस्ट पर्यंत सहा हजार नऊशे नव्याण्णव करण्यात आलेली आहे आणि मेन गोष्ट म्हणजे अजून एक बॅच लॉन्च झालेली आहे स्पेशल स्टेट बोर्डची याची फी बघा एकूण चार हजार रुपये असणार आहे पण पन, पंधरा ऑगस्टपर्यंत स्पेशल स्टेट बोर्ड बॅचची फी एक हजार नऊशे नव्याण्णव आणि एन सी आय ची सुद्धा आपली मराठी मा माध्यमातून बॅच तर आहेच या सगळ्या बॅचेस आपले अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल इन्स्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजचं आपलं तेरा ऑगस्टचं करंट अफेअर्स बघा मित्रांनो पहिला क्वेश्चन काय इथं तर पहिला क्वेश्चन आहे बारकाईने वाचायचं आहे नाहीतर चुकू शकतो पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्ण पदकांसह प्रथम स्थान मिळवलं तर सगळ्यात जास्त सुवर्ण पदक कोणी जिंकले सुवर्ण पदकाच्या बाबतीत प्रथम स्थान कोणी मिळवलेले तर सुवर्ण पदकाच्या बाबतीत चीन आणि युएसए या दोघही पहिल्या क्रमांकावर फक्त आणि फक्त सुवर्ण पदकांच्या बाबतीत कारण दोघांकडेही चाळीस चाळीस पदक आहे पण आपल्याला एकूण पदकांमध्ये जर विचारलं की एकूण पदकांमध्ये सगळ्यात जास्त पदकं जी आहे ती कोणाला मिळाली तर मग ती युनायटेड स्टेट्सला मिळाली युएसए मिळाली ठीक आहे तर सुवर्ण पदकाच्या बाबतीत एक आणि तीन दोन्ही असणार त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार असणार पण एकूण पदकाच्या बाबतीत जर बघितलं तर आपण अमेरिका जी आहे ते एक नंबरला आहे ठीक आहे तर दोघांनी ही चाळीस चाळीस सुवर्ण पदक जिंकली होती त्यामुळे दोघही किती नंबरला होते सुवर्ण पदकांच्या बाबतीत एक नंबरला पण आता आपण एकूणच पदकांच्या बाबतीत बघू तर अमेरिका एकूण पदकांमध्ये एक नंबरला आहे ज्याने एकशे सव्वीस पदकं जिंकली टोटल चीन दुसऱ्या क्रमांकावर एक्क्याण्णव पदकं जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे पंचेचाळीस पदकं त्यानंतर आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे तर भारत आपला एकाहत्तरव्या क्रमांकावर आहे आता काही मुलांना प्रश्न पडत असेल की सर पाकिस्तानने एक पदक जिंकलं तरी त्याचा रँकिंग काही साठ एकसष्ट क्रमांकावर आहे मग असं कस काय तर बघा मित्रांनो ही जी रँकिंग असते ती गोल्ड मेडलनुसार अरेंज केलेली असते भारताने सहा पदकं जरी जिंकलेली असेल तरी पण भारताचा जो क्रमांक आहे तो एकाहत्तरवा आहे कारण भारताकडं गोल्ड मेडल नाही गोल्ड मेडल असतं तर अजून दहा बारा अंकाची पंधरा अंकाची त्यामध्ये भर पडली असती आणि भारत जो आहे तो पदक तालिकेमध्ये अजून वर आपल्याला दिसला असता एक पन्नास ते पंचावन्न या रेंजमध्ये आपल्याला भारताचं स्थान बघायला मिळालं असतं आता पॅरिस ऑलिम्पिक बाबत काही गोष्टी जाणून घेऊया बघा मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपण पाच कांस्य पदकं जिंकली आणि एक रौप्य पदक जिंकलं मग कसं ठेवायचं तर रौप्य पदक जे आहे ते नीरज चोप्राने जिंकलं बाकी सगळ्यांनी कांस्य पदक जिंकली मग त्यापैकी मनु भाकरने दोन कांस्य पदक जिंकली एक स्वतः आणि त्याचबरोबर सरब सरबज्योत सिंग सोबत जे काही दुहेरी गटामध्ये तिने कांस्यपदक जिंकली तिचा खेळ होता नेमबाजी यानंतर पुढे जाऊया स्वप्नील कुसळ्याने कांस्य पदक जिंकलेलं आहे त्यानंतर बघा याने ने सुद्धा नेमबाजीत हे कांस्य पदक जिंकलं त्यानंतर भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकलेलं आहे त्याचबरोबर नीरज चोप्राने रौप्य पदक आणि अमन सेहरावतने रावतने कांस्य पदक जिंकलेलं आहे तर अमन सेहरावतचं लक्षात ठेवायचं सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये याने ते कांस्यपदक जिंकलेलं आहे यानंतर पुढे जाऊया ही जी स्पर्धा होती हे कोणत्या टाईपचं ऑलिम्पिक होतं तर हे समर ऑलिम्पिक होतं उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा होती ठीक आहे तर ऑलिम्पिकचं अजून एक असतं विंटर ऑलिम्पिक तर विंटर ऑलिम्पिक काही येत्या काही कालावधीमध्ये पॅरिसमध्येच आयोजित करण्यात येणार आहे फ्रान्समध्येच आयोजित करण्यात येणार आहे पण आता जे ऑलिम्पिक झालं ते कसं होतं समर उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा होती त्यानंतर हिची आवृत्ती किती होती तर तेहतीसावी ते, आवृत्ती होती कालावधी काय का होता? का होता? होता।, का होता तर चोवीस जुलै ते अकरा ऑगस्ट या दरम्यान हे आयोजित करण्यात आलं होतं यानंतर शुभंकर काय होता म्हणजे मॅस्कॉट काय होता तर फ्रिगियन हॅट हा मॅस्कॉट होता त्यानंतर बोधवाक्य काय होतं तर सिटीएस अल्टियस फोर्टीएस म्हणजे वेगवान उच्च आणि मजबूत हे त्यांचं काय होतं बोधवाक्य होतं सिटीएस अल्टीएस फोर्टीएस त्यानंतर जो काही समारोप समारंभ होता त्यामध्ये भारताचे ध्वजवाहक कोण होते म्हणजे भारताचा झेंडा कुणाच्या हातात होता तर भारताचे दोन ध्वजवाहक होते एक होता पी आर श्रीजेश आणि दुसरे होते मणुबाकर तर आपल्याला शंभर टक्के या वर्षी या दोघांवरही क्वेश्चन येऊ शकतो कारण पी आर श्रीजेशने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्य पदक मिळून दिलेलं आहे आणि मनु भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी पहिली भारती भारतीय महिला बनलेली आहे किंवा पहिली भारतीय खेळाडू बनलेले आहे त्यामुळे दोघांवर शंभर टक्के आपल्याला अपकमिंग एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाईल त्यानंतर दुसरा क्वेश्चन ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ द तिमोर लेस्ट तिमोरलेसचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला तर तिमोरलेसचा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे तो द्रौपदी मुर्मू यांना अलीकडे देण्यात आला बघा मित्रांनो तिमोरलेस जो आहे तो आशियातीलच एक देश आहे ज्याची राजधानी दिल्ली आहे दिल्ली भारताची दिल्ली जी आहे ती राजधानी आहे तिमोरलेसची ची याचं चलन आहे युएसएचं डॉलर ठीक आहे आणि पंतप्रधान आहे जनाना गुस्माओ यानंतर पुढे जाऊया तिसरा क्वेश्चन भारताचा युवा कुस्तीपटू अमन सिंह रावतने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये स्टाईल कुस्तीमध्ये कोणतं पदक जिंकलं तर आपण बघितलेले त्याने कांस्य पदक जिंकलेलं आहे त्याने कोणाला कोणाचा पराभव हो केला तर त्याने रिकोचा डेरियन तोई क्रुजचा पराभव हो केला तर हा मुद्दा आपल्यासाठी लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर त्याचं वजनी गट लक्षात ठेवायचं आहे सत्तावन्न किलो त्याचबरोबर भारताचं एकित्व पदक होतं तर सहावं पदक होतं आणि अमन सिंह राऊत कोणत्या राज्यातील आहे तर हरियाणा राज्यातील आहे त्यानंतर चौथा क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कोणत्या राज्य सरकारने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारतातील पहिलं ट्वेंटी फोर बाय सेव्हन धान्य एटीएम सुरू केलेले तर सार्वजनिक वितरण प्रणाली काय तर आपल्याला जे काही दो तीन रुपये किलो तांदूळ दोन रुपये किलो गहू आणि एक रुपये किलो प्रमाणे भरड धान्य जे मिळतं तर ते मिळतं एका उपक्रमाअंतर्गत त्याला आपण म्हणतो सार्वजनिक वितरण प्रणाली मग आता सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जे काही आपल्याला धान्य वाटणारे काही लोक असतात ते आपल्याला धान्य देतात पण आता एक नवीन सिस्टम एका राज्याने सुरू केलेलं आहे ते आहे मित्रांनो ओडिशा राज्य ओडिशाने काय केलेलं आहे धान्य एटीएम बसवलेले पहिलं भारतातील पहिलं धान्य एटीएम बसवण्याचा निर्णय ओडिशाने घेतलेला आहे आता आपण काय करायचं ते एटीएम मध्ये पैसे टाकायचे आपल्याला बरोबर पाच मिनिटामध्ये पन्नास किलो जे काही धान्य आहे ते मोजून आपल्याला मिळून जातं त्यामुळं समजून घ्या की जो काही आपण म्हणूया धान्याचं वितरण करणारा माणूस असतो त्याच्या आवडीच्या माणसाला जास्त धान्य दिलं जातं किंवा चांगलं धान्य दिलं जातं असं काही आता घोळ जो आहे तो होणार नाहीये यानंतर पुढे जाऊया ओडिशा विषयी जाणून घेऊया स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस राजधानी भुवनेश्वर मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि राज्यपाल रघुबर दास यानंतर पाचवा क्वेश्चन जागतिक सिंह दिन दोन हजार चोवीस मध्ये कधी साजरा करण्यात आला तर जागतिक सिंह दिन दहा ऑगस्टला साजरा करण्यात आला जागतिक सिंह दिनाची थीम काय होती तर सेलिब्रेटिंग द किंग ऑफ द जंगल ठीक आहे थीम लक्षात ठेवायची दिवस लक्षात ठेवायचा बाकी एक्स्ट्रा काही लक्षात ठेवलं नाही तर चालेल दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिन सेलिब्रेट करण्यात आला सेलिब्रेटिंग द किंग ऑफ जंगल अशी त्याची थीम होती कधीपासून हा दिवस वाद सेलिब्रेट करण्यात येतो दोन हजार पासून यानंतर पुढे जाऊया सहावं क्वेश्चन कोणत्या राज्याने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं व्याघ्र प्रकल्प गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प मंजूर केलेला आहे तर बघा मित्रांनो हा गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प आहे तर तो छत्तीसगडने मंजूर केलेला आहे आणि हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे मग आता बघा क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा भारतातील व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर तो आहे मित्रांनो नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प दुसऱ्या क्रमांकावर आहे मानस व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर श्री सैलम व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये तर मानस व्याघ्र प्रकल्प आसाममध्ये आहे आणि आता गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प छत्तीसगडमध्ये असणार आहे मग तुमचा आजचा होमवर्क क्वेश्चन हा आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहे आणि ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचे ठीक आहे त्यांची नावं आणि कोणता व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात हे सुद्धा सांगायचं आहे त्यानंतर छत्तीसगड विषयी जाणून घेऊया बघा मित्रांनो छत्तीसगडची स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार साली करण्यात आली होती मध्य प्रदेश मधून छत्तीसगड हे राज्य सेपरेट झालं होतं त्यानंतर छत्तीसगडची राजधानी रायपूर मुख्यमंत्री आहे विष्णू देवसाय आणि राज्यपाल आहे रामण डेका यानंतर सातवा क्वेश्चन ऑगस्ट दोन हजार मध्ये भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी टीमचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर बघा मित्रांनो छत्तीस वर्षीय पी आर श्री जे आहे तर ते भारतीय हॉकी टीममधून निवृत्त झाले आणि निवृत्त झाल्यानंतर लगेचच पी आर श्रीजेश ज्युनियर पुरुष हॉकी टीमचे प्रशिक्षक बनलेले आहे यानंतर पुढे जाऊया मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे बघा यानंतर पुढचा जो काही क्वेश्चन आहे तो बघूया दोन हजार चोवीस मध्ये बार्कलेज प्रायव्हेट क्लायमेट हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस रिपोर्टनुसार आता एक रिपोर्ट आहे रिपोर्टचं रिपोर्ट रिपोर्ट नावच बघित मोठं आहे तर यानुसार भारतातील सर्वात प्रभावशाली महिला नेत्या म्हणून कोणाची ओळख झाली आहे तर भारतातील सगळ्यात जास्त प्रभावशाली महिला नेत्या कोण आहे रोशनी नादर ठीक आहे रोशनी नादर मल्होत्रा तर बघा मित्रांनो एच सी एल एच सी एलचे कर्तधरता आहे नादर फॅमिली तर यांचे जे काही मिस्टर आहे त्यांचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन आहे कारण कारण ते भारतातील सगळ्यात दानशूर व्यक्ती ठरलेले आहे नादर आडनाव आहे आता तुम्हाला टायटल जे आहे ते मेन्शन आहे तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की भारतातील सगळ्यात जास्त दानशूर व्यक्ती कोण आहे तर तुम्हाला डॅडॅश नादर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर आहे ठीक आहे त्यांच्याच पत्नी आहे रोशनी नादर मल्होत्रा तर रोशनी नादर मल्होत्रा जे आहे तर या रिपोर्टनुसार सगळ्यात प्रभावशाली महिला ठरलेल्या आहे नालदार कु कुटुंबाची एकूण संपत्ती चार लाख तीस हजार सहाशे कोटी एवढी आहे आणि त्याच्यामधून ती जास्तीत जास्त संपत्ती दान करण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे याचबरोबर भारतातील दुसरी सगळ्यात महत्वाची महिला ठरल्या निसाब गोदरेज आणि तिसऱ्या महत्वाची महिला ठरल्या मंजू डी गुप्ता लुपिन कंपनीशी संबंधित आहे यानंतर नववा क्वेश्चन आरबीआयने द्वारे कर भरण्याची जी काही लिमिट आहे मर्यादा आहे ती एक लाखा रुपये एक लाख रुपयावरून किती केली आहे तर पहिले आपल्याला टॅक्स जर भरायचा असेल ठीक आहे द्वारे जर कर भरायचं असेल टॅक्स भरायचा असेल तर आपण एक लाखापर्यंत टॅक्स कर भरू शकत होतो आता तो आपल्याला पाच लाखापर्यंत भरता येणार आहे ठीक आहे आरबीआय ही मर्यादा जी आहे ती वाढवलेली आहे आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे शक्तिकांत दास ते आरबीआयचे कितवे गव्हर्नर आहे तर आरबीआयचे पंचवीसावे गव्हर्नर आहे यांच्या अगोदर कोण होतं तर यांच्या अगोदर उर्जित पटेल त्यांच्या अगोदर कोण होतं त्यांच्या अगोदर होते रघुराम राजन त्याचबरोबर भारताचे पहिले गव्हर्नर कोण आहे मध्ये जे काही पहिले भारतीय गव्हर्नर हो कोण आहे त्यांचं नाव काय तर सीडी देशमुख सी डी देशमुख त्यानंतर तुम्हाला जर असा प्रश्न आला की आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते तर आसबॉन आर्कल स्मिथ ठीक आहे त्यानंतर आरबीआयचे सगळ्यात जास्त कालावधीसाठी गव्हर्नर कोण राहिलं तर बेनेगल रामाराव तर हे मी तुम्हाला गव्हर्नर विषयी सगळी माहिती दिलेली आहे ठीक आहे तर ही एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवा त्यानंतर युपीआय द्वारे भारतातील किती लोक पेमेंट करतात किती वापर करतात किती लोक वापर करतात युपीआयचा किती पेमेंट करतात तर जवळपास बेचाळीस कोटी लोक युपीआयचा वापर करत आहेत सध्या भारतामध्ये यानंतर ची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये करण्यात आली एकोणासशे चौतीसच्या कायद्यानुसार एखाद्या कंपनीला एखाद्या बँकेला अनुसूचित बँक कधी म्हटलं तर जेव्हा आरबीआय ऍक्ट एकोणीसशे चौतीसच्या ती सेकंड शेड्युलमध्ये दुसऱ्या अनुसूचीमध्ये असते तेव्हा तर ही विषयी मी तुमच्या आज पूर्णच इन्फॉर्मेशन कव्हर करून टाकली त्यानंतर आरबीआयचं मुख्यालय महाराष्ट्रामध्ये आहे मुंबईमध्ये गव्हर्नर आहे शक्तिकांत दास आणि त्याच्यामध्ये चार डेप्युटी गव्हर्नर असतात मग त्यापैकी चार इतर नावं सांगतो तुम्हाला यम राजेश्वरराव स्वामीनाथन जे टी रविशंकर आणि एम डी पात्रा यानंतर दाव क्वेश्चन मानवी हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी मानवाचा आणि हत्तींचा संघर्ष कमी करण्यासाठी हाती ऍप कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हत्ती घुसतात ठीक आहे आणि मग शेतकरी आणि त्या हत्तींमध्ये काय होतं तर शेतकरी त्यांना मारतात हत्ती मग शेतकऱ्यांचं नुकसान करतात शेतकऱ्यांना मारतात तर हा संघर्ष दूर करण्यासाठी आसामने एक हाती नावाचा ऍप जे आहे ते लॉन्च केलेला आहे यासाठी त्यांना एसबीआय फाउंडेशनने मदत केलेली आहे तर या ऍपद्वारे काय होणार आहे तर लोक काय करतील तर सांगतील ठीक आहे आजूबाजूला कुठे हत्ती दिसला का तर त्याबाबत रिपोर्ट करतील आणि तो रिपोर्ट ॲपमध्ये आप आपण चेक करायचा का आपल्या आजूबाजूला कुठे रिपोर्ट झालंय का आणि झालेला असेल तर मग आपण आधीच खबरदारी घ्यायची हत्तींना शिरूनच द्यायचं नाही शेतामध्ये ठीक आहे त्याला दुसरीकडे मार्ग दाखवायचा तर अशा प्रकारे हाती नावाचं ॲप जे आहे ते आसाममध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे एस बी आय फाउंडेशनच्या मदतीने यानंतर आसाम विषय जाणून घेऊया राजधानी आहे दिसपूर स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा आणि राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यानंतर अकरावा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या समारोप समारंभामध्ये भारताचं ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पी आर श्रीजेश म्हणू भाकर दोघांची ही नियुक्ती जी आहे ती करण्यात आली एक आणि दोन हे उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर बारावा क्वेश्चन डी बी एस नावाची एक बँक आहे दक्षिण पूर्व आशियामधील सगळ्यात मोठी बँक जर असेल तर ती डी बी एस नावाची बँक आहे तर डी बी एस ग्रुप होल्डिंग्स ठीक आहे ही एक बँकेचं नाव आहे डीबीएस ग्रुप होल्डिंग्स ही सिंगापूर मधील एक बँक आहे त्या बँकेच्या पहिल्या महिला सीईओ कोण बनलेल्या आहे तर त्या बँकेच्या पहिल्या महिला सीईओ बनलेल्या आहे तान सु शान तान सु शान या डीबीएस बँकेच्या पहिल्या महिला सीईओ ठरलेल्या आहे त्या कोणाची जागा घेणार आहे तर त्या पियुष गुप्ता यांची जागा घेणार आहे ठीक आहे तर डीबीएस बँकेची स्थापना एकोणीसशे अडुसष्ट मध्ये करण्यात आली होती सोळा जुलैला मुख्यालय आहे सिंगापूरमध्ये यानंतर पुढे जाऊया तेरावा क्वेश्चन ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढवण्याच्या उद्देशाने शाळेमध्ये गुड मॉर्निंगच्या ऐवजी जय हिंदची घोषणा केलेली आहे तर बघा मित्रांनो हरियाणा या राज्याने काय केलेलं आहे शाळेमध्ये तुम्ही पुढं गुड मॉर्निंग न म्हणता जय हिंद म्हणायचं त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जी काही भावना आहे तर ती वाढणार आहे असं हरियाणा सरकारचं म्हणणं आहे सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंदचा जो नारा आहे तो आझाद सिंध फौजेला दिला होता आझाद सिंध प... आझाद हिंद फौजेची जेव्हा स्थापना करण्यात आली होती तर तेव्हा कोणता नारा दिला होता जय हिंदचा यानंतर पुढे जाऊया मित्रांनो हरियाणाची स्थापना कधी करण्यात आली एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट या दिवशी पंजाबमधून हरियाणा वेगळा झाला त्याचबरोबर याच दिवशी चंदीगडची सुद्धा स्थापना करण्यात आली हरियाणाची राजधानी कोणती आहे तर चंदीगडच आहे चंदीगड वेगळा केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे मुख्यमंत्री आहे नायब सिंग सैनी आणि राज्यपाल आहे बंडार बंडारू दत्तात्रय त्यानंतर चौदा क्वेश्चन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनिवासी भारतीयांना मदत करण्यासाठी पंजाब सहाय्यता केंद्राचे उद्घाटन कोठे केले तर बघा मित्रांनो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी तर नवी दिल्ली या ठिकाणी जे काही भगवंत सिंह माने यांनी काय केलं तर त्या विमानतळाचं जे टर्मिनल तीन आहे त्यावर एक केंद्र उभारलं पंजाब मदत केंद्र ठीक आहे पंजाब सहायता केंद्र आणि या केंद्रावर गेल्यानंतर पंजाबमधील जे काही लोक असतील जे विदेशात राहत असतील किंवा ज्यांना विदेशात जायचं असेल त्यांना सगळी काही मदत जी आहे ती केली जाणार आहे आणि हे केंद्र ट्वेंटी फोर बाय सेवन चालू राहणार आहे पंजाब विषयी जाणून घेऊया एक नोव्हेंबर एकोणीसशे एक सहासष्टला ला पंजाबची स्थापना झालेली आहे ठीक आहे पंजाब आणि हरियाणा वेगळी झाली होती याच दिवशी राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहे भगवंतसिंह मान आणि राज्यपाल आहे गुलाबचंद कटारिया यानंतर पंधरावा क्वेश्चन ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्र भौतिक नोबल पारितोषिक विजेते कोणत्या क्षेत्रात दाओली यांचं वयाच्या सत्त्याण्णव वर्षी निधन झालं तर त्यांना कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं तर त्यांना मित्रांनो एकोणीसशे सत्तावन्न मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं नोबेल पारितोषिक मिळवणारे स्तुंग दाओली हे दुसरे सगळ्यात तरुण व्यक्ती होते तर एवढं आपल्या लक्षात ठेवायचं यानंतर तुम्हाला एक इथं टेस्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारतातील पहिले ट्वेंटी फोर बाय सेव्हन धान्य एटीएम सुरू केलं त्याचबरोबर सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत कोणकोणते कार्ड दिले जातात आणि तेव्हा कोणत्या ते कार्डवर किती किलो धान्य दिले जातं मग ते प्रति व्यक्ती आहे की प्रति कुटुंब आहे याची सगळी माहिती तुम्हाला कमेंट कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे या माहितीच्या माध्यमातून तुमचा इकॉनॉमिक्सचा एक मार्क जो आहे तो कन्फर्म होणार आहे फिक्स होणार आहे ठीक आहे यानंतर बघा मित्रांनो आजचा लेक्चर इथेच समज संपद आहे पंधरा ऑगस्टची ऑफर आहे कंबाईन प्रतिज्ञा बॅच जी आहे तर तिच्यावर ऑफर तर सुरूच आहे पाचशे रुपयात आहे पण सेवा विजयश्री बॅच फी नऊ नऊशे नव्याण पाचशे रुपयावर आलेली आहे त्याचबरोबर बघा जे काही क्लास नोट्स आहे इकॉनॉमिक्सच्या सुद्धा क्लास नोट्स आपल्या आलेले आहे तुम्ही ऍप मधून विकत घेऊ शकता पॉलिटीच्या आहे चालू घडामोडीच्या आहे त्याचबरोबर बघा राज्यसेवा फाउंडेशन बॅचची फी दहा हजारवरून सात हजार करण्यात आलेली आहे पंधरा ऑगस्ट स्पेशल ऑफरच्या निमित्ताने ठीक आहे तर या सगळ्या क्लास नोट्स तुम्हाला बघायला मिळतील क्वालिटी कंटेंट जो आहे तो आम्ही उपलब्ध करून देतो आहे एन सी आर टी तसेच स्टेट बोर्डची सुद्धा बॅच आपण ॲपमध्ये आप ॲड केलेली आहे तर तीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे तर थांबूया मित्रांनो आपण आता इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला हे सगळ्या बॅचेस सगळ्या माहिती जी आहे ते टेलिग्राम ॲपवर इंस्टा टेलिग्रामवर आपल्या अभ्यासमित्र ॲपवर आणि इंस्टाच्या पेजवर मिळून जाईल ठीक आहे जर लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका धन्यवाद सेशन सेशनमध्ये चलो बाय बाय